आज आम्ही सातारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक ठेवलेली आहे. महाविकास आघाडीची पहिली जागा वाटपाची यादी आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात येण्याची शक्यता आहे. आत्ता मुंबईला काँग्रेस पक्षाच्या वाटणीने आलेल्या जागेची छाननी समिती आणि नंतर संध्याकाळी रात्री समितीची बैठक आहे. निवड समितीची बैठक झाली की मग यादीवर शिक्कामोर्तब होतं आणि ज्या काही जागा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये आमचे जे उमेदवार निश्चित झाले त्याची यादी बहुतेक येईल. जागा वाटपाची चर्चा एकाबद्दल चालू आहे. जागा वाटपाचा निर्णय झालेल्या जागेची उमेदवारीची ही बैठक देखील चालू आहे. सगळंच एकदम चालू आहे. उद्याचा दिवस मध्ये आहे. परवापासून मला वाटतं अर्ज भरायला सुरुवात होणार आहे 29 पर्यंत. काल मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस पक्षाने की 11 राष्ट्रीय पातळीवरचे निरीक्षक महाराष्ट्रात पाठवलेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये 2-2 निरीक्षक आलेले आहेत. पुणे विभागामध्ये छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री TS सिंगदेव आणि कर्नाटकचे विद्यमान इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधाचे मंत्री MB पाटील हे 2 निरीक्षक पुण्याला आहेत. कोल्हापूरला येतील, पुण्याला येतील. भूपेश बघेल हे नागपूरला आहेत. मुंबईला आमचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चेनी आलेले आहेत आणि काही इतर मंत्री वगैरे आहेत. औरंगाबादला सचिन पायलट आहेत. ही सगळी मंडळी निवडणूक होईतोपर्यंत महाराष्ट्रात राहणार आहेत. हे बंडखोरीचा प्रश्न झाला किंवा मित्रपक्षाचे विरोधी आमच्यातलं कोणी उभं राहिला तर त्याला समजूत काढण्याचं काम हे लोक करणार आहेत. थोडीशी प्राथमिक दौऱ्याची चर्चा पण झाली. प्रियंका गांधी, राहुल गांधी, खडगेजींचे दौरे कुठं कुठं ठेवायचे, काय काय ठेवायचे त्याची चर्चा झालेली आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्याची घोषणा 1-2 दिवसात होईल, पण ते आम्ही 3 टप्प्यात करणार आहे. जाहीरनामा समितीचं मी अध्यक्ष आहे. एक तर आमचे पंचसूत्री ही गॅरंटी कार्ड असेल. प्रत्येक घटकाला आमचं एक आश्वासन हे गॅरंटी कार्डच्या रूपाने येणार आहे. नंतर आम्ही पहिल्या 100 दिवसाचा कार्यक्रम आपल्याला देणार आहे आमचं सरकार आल्यावर. आणि त्यानंतर 2030 पर्यंतचा म्हणजे पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा आराखडा, आमची विजन ही देणार आहे. याचे 3 टप्प्यात आमचा जाहीरनामा येईल. संयुक्त जाहीरनामा 3 पक्षाचा येईल. त्याची बैठकी चर्चा झालेली आहे. ईमेलवर, झूमवर मीटिंग चाललेल्या आहेत. एका बाजूला जागा वाटपाची गडबड चालू आहे. उमेदवार छाननीची गडबड, उमेदवार निवडीची गडबड आहे. अजूनही लोक अर्ज देत आहेत, डेलिगेशन आणतायत, मागण्या करतायत. खूप उत्साहाचं वातावरण आहे. आणि मला वाटतं की आज लाडक्या बहिणीचं जे पेमेंट बंद झालेलं आहे हे अत्यंत बोलकं ही घटना आहे. त्यामुळं सरकारकडून सर्वासर्व करायचा प्रयत्न चाललेला आहे की निवडणूक आयोगानं त्याला बंदी गाठलेली आहे किंवा थांबवलेलं आहे लाभाची योजना म्हणून. हे धादांत खोटं आहे, बोगस आहे, फसवं स्टेटमेंट आहे. कारण ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकीची खूप आधी योजना सुरू केलेली आहे आणि योजना चालू आहे. त्यामुळे चालू योजना कधी बंद होत नाहीत. आता शेतकरी सन्मान निधी बंद करणार आहेत का? प्रधानमंत्री आवास योजनेची घरं बंद होणार आहेत का? सरकार काय थांबत नाही ना. नवीन घोषणा करायची बंदी आहे, चालू घोषणांना कार्यान्वयन करण्याची बंदी नाही. ही बंदी केली असेल तर सरकारनं आपल्या आर्थिक टंचाईमुळे केलेली आहे. आणि त्याचं उत्तर सरकारला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील त्यांना, आता त्यांच्यामध्ये मुळातच या योजनेबद्दल एकमत नाही आहे.
त्यांच्या तर श्रेय कुणी घ्यायचं याची लढाई चाललेली आहे. कोणी म्हणतं ही मुख्यमंत्री लाडली बहीण आहे, कोण म्हणतं नुसती लाडली बहीण आहे. तिथं देवाभाऊचे फोटो लागलेले सगळीकडं की त्यांनी योजना आणली. ठीक आहे, श्रेयवादाची लढाई असेल तर असू द्या, पण आता ही योजना बंद का केली, महाराष्ट्रातल्या भगिनींना असं तुम्ही का फसवलं, ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का, मतं घ्यायच्यापुरतीच होती का, 2-4 हप्ते दिलेले त्यातच थांबली का, याचं स्पष्टीकरण स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. जर निवडणूक आयोगानं थांबवली म्हटलं तर मग कोर्टाच्या लढाईला सामोरं जावं लागेल. कारण मी मध्य प्रदेशमध्ये काही दिवस प्रभारी म्हणून होतो. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना 1,250 रुपये महिन्यात याची योजना आणली. पण तांत्रिक कार्डने काढून तुमचा अर्ज तपासतोय, तुमचा आधार तपासतो, 2-4 महिने काही दिले नाहीत. आणि अचानक मतदानाच्या 4 दिवस आधी 2-3 महिन्याचे हप्ते दिले. जेव्हा ते हप्ते द्यायला लागले, काँग्रेस पक्ष तातडीनं निवडणूक आयोगाकडे गेला की 3-4 दिवस निवडणुका राहिलेत आणि तुम्ही हे पैसे कुठून देत आहे. निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर दिलं की योजनेची घोषणा बऱ्याच आधी झालेली आहे, त्यामुळे ऑनगोईंग योजना आहे, ही चालू योजना आहे. पैसे कधी द्यायचे काय द्यायचे सरकारच्या तिजोरीचा प्रश्न आहे, त्यामुळे ही योजना चालू राहील. आणि म्हणून मध्य प्रदेशमध्ये 1,250 प्रमाणे निवडणुकीचे 4 दिवस पैसे वाटले आधी. आणि तुम्ही आता आम्हाला सांगताय की निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. काय चाललं आहे, निवडणूक आयोग कुणाच्या घरी चाकरी करतो आहे? कुठल्याही चालू योजनेला बंदी येऊ शकत नाही. बंदी आली तर सगळ्या शिंदे सरकारच्या आत्तापर्यंत सगळ्या योजना, सगळे कॉन्ट्रॅक्ट जे आत्ता गेल्या 15 दिवस दिले सगळे थांबले पाहिजेत. निवडणूक चालू झालेली आहे, त्यामुळे आता सरकारकडं पैसे आहेत किंवा नाही, पैशाच्या टंचाईमुळं पेमेंट थांबवलेलं आहे याचं स्पष्टीकरण आणि खरं कारण सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. लोकांची अशी दिशाभूल करून, फसवणूक करून निवडणुका जिंकता येत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीला जे मुद्दे होते तेच मुद्दे अजूनही आहेत. शेतकऱ्यांचे हाल चाललेले, 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कुठल्या इतर राज्यापेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, कारण मोदी सरकारच्या चुकीच्या कृषीविषयक धोरणाच्या नियोजनामुळं. उद्योगधंद्याबाबत आम्ही नेहमी बोलतो की महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग या सरकारच्या नेतृत्वाखाली आलेला नाही. घोषणाबाजी भरपूर झाली. स्वित्झर्लंडला दॅवसला गेले असताना 3 लाख कोटीचे सामंजस्य करार झाले. अरे त्यातले किती चालू झाले, किती लोकांना रोजगार मिळाला. आज हा ॲपल फोन भारतात बनतो, पण तो 2 फॅक्टऱ्या चेन्नईला आहेत, 1 बेंगलोरला आहे, 1 आंध्रामध्ये. महाराष्ट्रात एकही फॅक्टरी नाही. मी पुराव्यानिशी सांगतो आहे, नवीन सेमीकंडक्टर गुंतवणूक होणार आहे महाराष्ट्रात आली आहे का? कितीतरी उद्योग बाहेर गेले, गुजरातमध्ये गेले. वेदांत फॉक्सकॉनचा उद्योग बाहेर गेला, टाटा एअरबसचा उद्योग बाहेर गेला, सॅफ्रॉन लढाऊ विमानाची इंजिन करण्याचा कारखाना हा हैदराबादला गेला, नागपूरला येणार होता. आणि म्हणून लोकांना रोजगार नाही आहे. आणि बेरोजगार युवकांनी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी, महागाईने त्रस्त झालेल्या भगिनींनी लोकसभेमध्ये भाजप सरकारचा पाडाव केला आणि ते मुद्दे कुठे गेलेले नाहीत. आता त्यामध्ये आणखी मुद्दे होते, भ्रष्टाचाराचा मुद्दा, तोही कुठे गेलेला नाही. या निवडणुकीमध्ये 50 खोक्यांचा विषय हा मध्यभागी असणार आहे. त्याचबरोबर संविधान बचावचा जो विषय आता भाजपकडून सांगण्यात येत आहे की हा दिल्लीचा विषय आहे, तुम्ही शिक्षा दिली एकदा, हा काही राज्याचा विषय नाही आहे. पण ही लढाई आहे विचारधारेची, ही लढाई आहे मानसिकतेची. जरा यांचा दगडा खालून हात सुटला की हे पुन्हा वर्णव्यवस्थेकडे जाणार आहेत. मोहन भागवतांनी स्टेटमेंट दिलं होतं की आता आरक्षण थांबवलं पाहिजे. या आरएसएसच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटनाच मान्य नाही आहे आणि त्यामुळे ही लढाई चालू राहणार. आता पैशाचा अतोनात वापर करून, कारण लोकांच्याकडून चोरलेले पैसे, कॉन्ट्रॅक्टमधून घेतलेलं कमिशन, हे सगळं आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान खरेदी करण्याकरता वापरले जाणार आहेत. महाराष्ट्रातील जनता कधीही याला बळी पडणार नाही. ही जनता, हा जिल्हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरच चालेल. आणि शिवछत्रपतींनी आम्हाला जी शिकवणूक दिलेली आहे
सर्वधर्म समभावाची, त्या शिवछत्रपतींच्या आदर्शावरच महाराष्ट्र चालणार आहे. कुणीही किती राज्यामध्ये जातीवर धर्मावर विभाजन करायचा प्रयत्न केला, मराठा विरुद्ध OBC, हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित, बिलकुल चालणार नाही. लोक मला वाटलं आपलं हित काय आहे, कशात आहे ते सगळे जाणतात, आणि त्यामुळं ही अटीतटीची लढाई ही लढाई आमची तीन तीन पक्ष एका बाजूला, तीन पक्ष एका बाजूला अशी होणार आहे. जागा वाटपामध्ये महायुतीलाही अडचणी आहेत, आमच्याकडेही शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहे, काही अजूनही मतभेद आहेत, पण ज्या प्रकारे आम्ही शेवटी लोकसभा निवडणूक एक संघ हातात हात घालून ताकदीनं लढलो, त्याच प्रकारे आम्ही विधानसभेची ही निर्णायक निवडणूक लढणार आहोत. आणि मला खात्री आहे की आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये जी काही वाटणी आमच्या वाट्याला येईल, त्यामध्ये आम्ही ताकदीनं महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार आहोत. आम्ही अनेक मित्रपक्षांना सामावून घेतलेलं आहे, काहींनी तिकिटाची मागणी केलेली नाही, काहींनी केलेली आहे. भाजपचा प्रयत्न चालला आहे की अनेक लोकांना उभं करून मताची विभागणी करावी. भाजपच्या विरोधात पडलेल्या विरोधकांची जी मतं आहेत ती बहुमताची मतं आहेत, 50%वरची मतं आहेत, पण त्यामध्ये कसा वाटा निर्माण करता येईल म्हणून काही काही पक्षांना उभं राहायचं, तिथं प्रोत्साहन दिलं जातं आहे, रसद पुरवली जाते आहे. पण मला वाटते महाराष्ट्रातली जनता ही जागृत आहे, ही बिलकुल अशा कट कारस्थानाला बळी पडणार नाही, आणि त्यामुळं लोकसभेला जे समीकरण होतं त्याच समीकरणाच्या आधारावर विधानसभेची निवडणूक लढली जाईल. आपल्याला काही विचारायचं असेल तर संजय राऊत नाही, वाद काही नव्हता. बघा, आग्रहपूर्ण एखाद्या जागेची मागणी करणं म्हणजे काही वाद नाही. तुम्हाला वाटतं की आमचा उमेदवार चांगला आहे, आम्ही ताकदीने लढू शकतो, आम्हाला वाटतं आम्ही लढू शकतो, तर हे मतभेद सांगलीला झाले, आम्ही शेवटी समोपचारानं ते सोडवले. तर आता वाद हा असा नाही आहे, थोडंसं दबावतंत्र एकमेकाच्या विरुद्ध वापरलं जात आहे. पण जिथं ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाने ती मागणी केलेली आहे. आता कोकणामध्ये आमची ताकद कमी आहे, तर सबन कोकण किनारपट्टीमध्ये आम्हाला फार कमी जागा मिळाल्या आहेत. आम्ही त्यामध्ये काय भांडणार नाही की आम्हाला एवढाच वाटा नाही जागा, आपण भांडून जागा घेतली तर जाईल जागा ती. तेच सूत्र मला वाटतं राज्यात सगळीकडे वापरलं गेलं पाहिजे. आकडा विचारू नका मला, ते आता आकडा जाहीर होईल त्या दिवशीच खरा. आता सुद्धा आम्ही बसणार आहे. आता एक आणखी कोण काय मागतंय का बघू. मी आता फलटणला गेलो होतो, तिथेही काही लोकांनी जागा मागितलेली आहे. जागा मागायचा अधिकार आहे आमचा ना, पण जागा वाटप करणारी आमची जी समिती आहे ती त्यात निर्णय घेईल. कळेल तुम्हाला 2 दिवसात. नाही, काँग्रेस पक्षानं हे सर्वसाधारणपणे आम्ही सर्व आश्वासनाचं पालन केलेलं आहे. कर्नाटकमध्ये आम्ही महिलांना 2000 रुपये देतो म्हणून सांगितलं, दिले. तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत 2000 देतो म्हणून सांगितलं, दिले. मोफत बस प्रवास कर्नाटकमध्ये चालू आहे, तेलंगणामध्ये चालू आहे. युवकांना, ग्रॅज्युएट युवकांना स्टायपंड आहे, तर मोफत काही किलो राज्य दिलं जाते ते चालू आहे. 200 युनिट वीज मोफत कर्नाटकमध्ये दिली जाते ती आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे असेल ते आम्ही आम्हाला सोसल तेवढंच आम्ही जाहीर करणार आहे. थोडे दिवस थांबा, हे सरकार जाईल. सरकारनं सगळं मिसमॅनेज केलं आहे, सगळ्या नागरी सुविधा पोचवायला हे सरकार अपुरं पडलं आहे. पण लोकांनी त्याचं आता त्याचं भान ठेवलं पाहिजे की कोणी कशाप्रकारे प्रशासन आपल्याला दिलेलं आहे. निवडणुकीच्या दिवशी जेव्हा 20 तारखेला मतं टाकायला जाल तेव्हा त्यांना धडा शिकवा. सत्ताधारी लोकसभेमध्ये
जी राहुल गांधींनी विदेशामध्ये तिला स्टेटमेंट केलं होतं की आम्ही आरक्षण आम्ही सगळं बंद करू. असं बघा, तोंडात त्यांचे शब्द टाकू नका, बिलकुल असं झालेलं नाही. आता पहिला मुद्दा तुमचा 400 पार, आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की फेक नॅरेटिव. 400 पारचा मुद्दा मी दिला का? 400 पारची घोषणा कोणी केली संसदेमध्ये? त्यानंतर भाजपच्या खासदारांनी आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला संविधान बदलायचे म्हटले का नाही म्हटले? आम्ही काय फेक नॅरेटिव्ह केलं? तुम्ही जे म्हटलं त्यालाच आम्ही म्हटलं की बाबा, आहे ना, संविधानमध्ये बदल करायचं आहे. भागवत म्हटले का नाही संविधान बदलायचं आहे, आरक्षण थांबवलं पाहिजे. हे बघा, जेव्हा राज्यघटना तयार होत होती 1947 साली, तेव्हा RSS मुखपत्रानं सांगितलं की आपल्याकडे मनुस्मृती आहे, आपल्याला नव्या राज्यघटनेची गरज नाही. ही मानसिकता त्यांची अजूनही आहे. जरा हाताखालचा दगड निघाला, आता काय संविधानाची पुस्तकं वाटत आहेत ते इकडे काहीतरी, पण ते बदल होणार नाही. कारण ही लढाई मानसिकतेची आहे, ही लढाई विचारधारेची लढाई आहे. तुम्ही असं म्हणताय का की मनुस्मृती ही विषमतेवर आधारित आहे? आम्ही त्याचा निषेध करतो, आम्ही मनुस्मृती जाळतो. सांगणार का तुम्ही राहुल गांधींनी काय सांगितलेलं आहे की आम्ही समान, आम्ही काँग्रेस पक्षानं आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणी आरक्षणाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला ते त्याला काय अर्थ नाही. काँग्रेस पक्षानं आरक्षण दिलेलं आहे हे जबाब, आणि आम्ही कधी बंद करू का? त्यांचं म्हणणं असं की समानता आली पाहिजे, आरक्षणाची गरज नसली पाहिजे. बंद करू म्हणून बिलकुल खोटं असं प्रचार, कृपा करून करू नका. आता त्यांचा दांभिकपणा तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे. काय हे ह्यांचा सगळा जोर जो आहे तो मोठे पुतळे उभं करणं, पुतळ्यामध्ये काहीतरी करणं, पुतळ्यामध्ये पैसे खाणं. शिवाजी महाराजांचा पुतळा जसं पैसे खाऊन तो लवकर पडला, पुतळ्याचं त्यांना राजकारण करायचं. पण अजूनही अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतीचा पुतण्याचं पुतळ्याचं भूमिपूजन किंवा जलपूजन हे मोदींनी केलं होतं, त्याचं काय झालं सांगत नाहीत. म्हणजे हे लोकांना झुलवत ठेवायचं, डोळ्यावरची पट्टी काढली आणि हातात तलवारीच्या ऐवजी संविधान दिलं. अरे सिम्बल्स आहेत हे, प्रतीकं आहेत, आणि हे डोळ्यावरची पट्टी हे न्याय देवतेचं आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे. ते कोणा एका देशाचं किंवा एका धर्माचं प्रतीक नाही आहे. तुम्हाला दुसरं प्रतीक मांडायचं असेल तर हरकत आहे, तुमचे त्यात कोणाचं काही हे नाही. नाही असं बघा, नाही असं ते तुम्ही, मी ऐकलं त्यांचं, तुम्हाला सांगतो मी काय झालं ते. मी त्यात काय म्हटलं होतं की तुम्ही लक्षात घ्या, मी काय म्हटलं होतं की लाडकी बहीण किंवा महालक्ष्मी किंवा नारी सन्मान जे काय नाव असेल ती, कर्नाटकात आम्ही आश्वासन दिलं, काँग्रेसचं सरकार कर्नाटकात आलं, आम्ही अंमलबजावणी केली 2000 रुपयाची. तेलंगणामध्ये आम्ही आश्वासन दिलं, निवडून आलो, अंमलबजावणी केली. तर 2000 रुपयाचा दर असा बऱ्याच ठिकाणी ठरलेला आहे, तुम्ही 1500 का केले, तर त्यामुळे कंजूशी का केलं असा शब्द मी वापरला. तसं म्हणजे तसा माझा उद्देश होता, उद्देश एवढा होता की 2000 दिले पाहिजेत, आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये 2000 सांगणार आहे. आता दुसरा त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही काय केलं ते. मग मी विचारतो की देवेंद्र फडणवीसनी 14 काय केलं आहे? त्यावेळेला ही कल्पना पुढं आली नव्हती. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI नावाचं, प्रत्येकाला शासनाकडून काही ठराविक रक्कम दिली केली पाहिजे असे तत्वज्ञान आत्ता अलीकडे पुढं आलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत आमच्या लोकसभा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 1 लाख रुपयेपर्यंत देऊ काही अटी शर्तीच्या असं म्हटलं होतं, ते आम्ही अंमलात आणले ना. तर आमची अजूनही शंभूराजांना आणि त्यांच्या सरकारला विनंती, 2000 करा ना, आम्ही करणार आहे. आमचं दावा नाही, लोकसभेला आमचं आलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये आलं असं समजून चालू आहे, आल्यानंतर येणार येणार समजून चालू आहे, आणि सरकार आल्यानंतर ईडीचं जे आतापर्यंत होत आहे ते थांबणार का? ईडी हा केंद्राचा कायदा आहे, हा राज्य सरकारचा कायदा नाही. ईडी हा अटल बिहारी वाजपेयींनी कायदा मांडला लोकसभेमध्ये, मी त्यावेळेला तिथं होतो, आणि त्यानंतर आमच्या सरकारने त्याला नियम वगैरे सगळे केले, पुढे दिलं. हा कायदा आंतरराष्ट्रीय आतंकवादाच्या विरोधात लढण्याकरता केला होता, असं
करप्शनच्या बाबतीमध्ये अँटी करप्शन कायदा आपला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट. ईडीचा कायदा हा राजकीय नेत्यांच्या विरुद्ध वापरायची ही क्लुप्ती किंवा हा आविष्कार हा मोदी सरकारचा आहे. आमच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या 27-28 धाडी पडल्या होत्या, त्यातसुद्धा पाकिस्तानी आतंकवाद्यांना पैसे पुरवणाऱ्याच्या विरोधामध्ये. आता तुम्ही 3000 धाडी टाकल्यात, एकाचाही निकाल लागलेला नाही, फक्त तुरुंगात टाकण्याकरता त्याचा वापर होतो आहे. आमचं दिल्लीला सरकार आलं की यामध्ये आम्ही बदल करू. आत्ता आम्ही महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर आम्ही तकरार करण्यापेक्षा आम्हाला दुसरं काय करता येणार नाही, कारण आमच्या हातात हा कायदा नाही. यामध्ये आमची भूमिका अशी आहे की महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, बिलकुल शंका दुमत नाही आहे, मिळालं पाहिजे. पण आत्ता घरात महिला काय झोपा काढतात का? आज धुणं भांडी, घरात स्वयंपाक पाणी, भाकरी तापायचं काम, पोरं आजारी पडली पोरांना वाढवायचं काय मी कोण करतं? त्याला काही मोबदला मिळतो का? हा त्या महिलांनी घरामध्ये केलेल्या कामाचा हक्क आहे म्हणून आम्ही त्यांना देणारे पैसे. बिचारी बहीण, मला दया आली, मी मोठा भाऊ आहे, तुझं कसं व्हायचं, म्हणून आम्ही तसं नाही करणार. आमची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, हक्क म्हणून देणार आम्ही. आणि अर्थात काम मिळालं पाहिजे, त्यात काही शंका नाही, कारण कामामध्ये 2000 नाही, 1500 नाही, तर ते कामामध्ये भरपूर पैसे मिळतील. शिक्षण झालं पाहिजे, त्यांना अधिक सक्षम केलं गेलं पाहिजे. पण ही पहिली पायरी आहे, तर सगळ्यांना पगार मिळाला ती द्यायची गरज नाही, कारण आमच्या कायद्यामध्ये तरतूद आहे अमुक अमुक उत्पन्नाच्या वर आम्ही देणार नाही. सगळ्यांनी सक्षम हवं ही आमचा प्रयत्न आहे, पण ते एका दिवसात होणार नाही. माझं काय होणार ते जनता ठरवेल ना. महाविकास आघाडीचे नेते आणि 8 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यात भाजपचा प्रतिनिधित्व मिळेल का? आता बघा, हे प्रत्येक तिन्ही पक्षाचे घटक पक्ष ठरवतील. एकदा आमच्या वाट्याला जी जागा येईल तिथं आम्ही स्वतंत्रपणे विचार करू, आणि 8 जागा आहेत, महाविकास आघाडीचे नेते विचार करतील तिथं. तर त्या नेत्याने ठरवायचं आहे बाबा. आमच्यामध्ये आता काँग्रेस पक्षाचं बोलतो मी, लोकसभेला काय झालं, आम्ही दिलं का नाही प्राधान्य, निवडून आणलं का नाही? मग आता बाबा, परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरेमध्ये आले होते आणि त्यांची अमित शहांबरोबर बैठक होती आणि प्रचंड पाऊस पडत होता, हवामान अतिशय खराब होतं, त्याच्यामध्ये फार रिस्क घेऊन हेलिकॉप्टरचं उड्डाण केलं आणि 5 मिनिटंच हेलिकॉप्टरवर गेलं आणि ते परत खाली आलं. साधारण 5 फूट कोयना जलाशयामध्ये खालीपर्यंत गेलं, पाणी पंख्यांचं पाणी सगळं पंख्यांना लागत होतं खालचं कोयना जलाशय, आणि त्या क्षणाला अशी परिस्थिती झाली होती की ते कुठल्याही क्षणी कोसळणार होतं, परंतु पायलट हुशार होता, परत इथं आलं. त्यावेळेस एक इंटेलिजन्स आणि पोलिसांचं म्हणणं आणि तिथल्या लोकांचं म्हणणं येत होतं की मुख्यमंत्र्यांनी हे हेलिकॉप्टर आत्ता उडवू नये, जाऊ नये. मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या बैठकीची घाई होती अमित शहांना भेटायची, आणि मुख्यमंत्री वाचले. आपण स्वतः मुख्यमंत्री होता, ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल काय म्हणू सांगू शकाल आपण? पा, निवडणुकीच्या कालावधीमध्ये इतकी धावपळ असते की अनेक बैठका अनेक ठिकाणी घ्याव्या लागतात. माझाही 2004 निवडणुकीमध्ये एक हेलिकॉप्टर अपघात झालेला, तू चित्र सगळ्यांनी पाहिली असतील, अहमद पटेल होतो, मी होतो, शैलजा होत्या. दुर्दैवाने आमचे खूप मोठे मोठे नेते विमान अपघात केलेले आहेत. कारण नसताना राजकीय नेत्यांनी कुठल्याही पक्षाचं अशी रिस्क घेऊ नये. देवेंद्र फडणवीसांनी देखील काही पायलटचं म्हणणं न ऐकता काही जास्त माणसं बसवली, त्याचा नागपूरचा अपघात झाला, मी ते हेलिकॉप्टर विकत घेतलं होतं सरकारकरता, ते पाक जळून खाक झालं. आता हा एकनाथजींचा अपघात देखील तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मीटिंग होती सगळं खरं आहे, पण पाऊस अचानक हा परतीचा पाऊस इतका पडतो की आमचे सगळे कार्यक्रम देखील डिस्टर्ब होत आहेत. कार्यक्रम आखताना विमानाचं उड्डाण, आपल्याकडे चांगली हेलिकॉप्टर्स नाहीत, रेडार इक्विप हेलिकॉप्टर नाहीत, नाईट लँडिंग फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे, त्या आपण तयार केल्या पाहिजेत. पण कारण नसताना कुठल्याही राजकीय नेत्याने रिस्क घेऊ नये, कारण राजकीय नेता तयार करायला 50-50, 60-60 वर्षाचा अवधी लागतो, एका दिवसात काही नेता तयार होत नाही. आणि असं कोणाच्या बाबतीत अपघात झाला तर ते देशाची हानी त्यात असते, त्या विरोधी पक्षाचे असतील किंवा आमच्या पक्षातले असतील. माझी सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे
की कमीत कमी रिस्क तर घ्यावी लागणार, कमीत कमी रिस्क घ्यावी. ठीक आहे, थँक्यू.